30 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी आता चौकशी व्हावी अशी मागणी पुढे येते. एक गोष्ट अशी आहे की जे बंगले आहेत हे ब्रिटिश काळीन बंगले आहेत आणि वेळोवेळ त्याला मेंटेनन्स करायला लागतो तरच हे वैभव टिकून राहणार. त्याच्यामुळे असं काही नाही की अनावश्यक खर्च केलेले. आपण माझ्या बंगल्यावर येऊन बघा, अजूनही फर्निचर सगळं जुनंच आहे, परंतु जिथं स्लॅब कोसळत असतो, जिथं फर्निचर फाटलेलं असतं, शेवटी तुम्ही राज्याचे प्रतिनिधी असता, तुम्हाला सर्वांना वेलकम करायला लागतं. त्याच्यामुळे मला वाटतं की हे वैभवशाली राज्य आहे, लहान लहान गोष्टी घ्यायच्या आणि त्याच्यावरून विनाकारण लोकांचा गैरसमज करायचा हे योग्य नाही. आणि त्याच्यामुळे मी आपल्याला निश्चितपणे महाविकास आघाडीच्या काळामध्ये किती मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च केला त्याचासुद्धा तपशील देईल. आणि असं घडत नसतं, ही कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसप्रमाणे मेंटेनन्स हा PWD करत असतं. मला असं वाटतं की जी वेळ होती लोकांना मदत करायची, लोकांमध्ये फिरायची, ती आता टळून गेलेली आहे. करोनाच्या संकटामध्ये लागणारी सगळी लस आदरणीय पंतप्रधान महोदयांनी पुरवली, लोकांना लागणारं धान्य पुरवलं. करोनामध्ये जे व्यापारी त्यांचा अर्थव्यवस्था कोसळलेली होती, तिथं बँकेची नवीन पॉलिसी आणून त्यांचं रिस्ट्रक्चर केलं गेलं लोनचं. आणि त्यावेळेला केवळ लोकांशी बोलत राहायचं आणि आपणच जणू काय हे सगळं कराय केलं असं भासवायचं, याच्यापेक्षा प्रत्यक्ष लोकांमध्ये गेले असते, एखाद्या जिल्ह्याचा दौरा लावला असता, तिथल्या लोकांना रिलीफ दिला असता, तर आम्हाला अधिक आनंद झाला असता. पण करोना संपल्यानंतर सुद्धा कोणाला भेटायचं नाही, पॅलेस पॉलिटिक्स करायचं याच्यातून सर्व गमावलं, बाळासाहेबांचे विचार गमावले आणि आज काँग्रेसबरोबर गेलेले आहेत. जो काँग्रेस असं म्हटलं जातं की मतासाठी काही समुदायांना एकत्र करतो आणि याच्यामुळेच काँग्रेसबद्दलची चीड ही संपूर्ण देशामध्ये होती. आणि म्हणून बाळासाहेबांनी काय सांगितलेलं होतं की मला जर काँग्रेसबरोबर जायची पाळी आली तर मी माझं दुकान बंद करेन, म्हणजे मी माझी शिवसेना बंद करेन. आणि बाळासाहेबांनी ते वाक्य खरं करून दाखवलं. आज शिवसेना एकनाथ शिंदेंच्या बरोबर राहिली आणि मशाल घेऊन ते सगळीकडे फिरतायत. त्यांना त्याचा लखलाभ हो, काँग्रेसच्या मताचा त्यांना लखलाभ हो. आमचा जो विचार आहे हिंदुत्वाचा हा फार मोठा विचार आहे. हिंदुस्थान ही भूमी आहे आणि याच्यावर प्रेम करणारा तो हिंदू, हा बाळासाहेबांचा विचार होता. आणि तो विचार घेऊन आम्ही जात असताना महाराष्ट्राचं कल्याण करतोय. एकही गोष्ट तुम्ही अशी केली नाही जी लोकांना रिलीफ देईल. आज शेतकऱ्यांसाठी 1 रुपयाने विमा मिळतोय, अकाली पाऊस पडला त्याचं कॉम्पन्सेशन शेतकऱ्यांना मिळालं, कांद्याचा भाव कोसळला, सरकार शेतकऱ्याच्या मागे उभं राहिलं. तुमच्या काळामध्ये जे मराठा आरक्षण गेलेलं होतं, कारण हायकोर्टामध्ये ज्यावेळेला ते सुरक्षित होतं त्यावेळेला फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर आवश्यक ते लक्ष त्याच्याकडे देणं आवश्यक होतं. दरम्यानच्या काळामध्ये वेळ होता, त्यावेळेला परीक्षण करणं आवश्यक होतं. आता केवळ 15 दिवसांमध्ये 2.5 कोटी लोकांचं परीक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे, जेणेकरून एम्पिरिकल डाटा आम्ही सुप्रीम कोर्टासमोर ठेवू शकतो. आणि 28% लोकसंख्या असलेला जर एक समुदाय त्या ठिकाणी वंचित राहत असेल, फॅसिलिटीजपासून वंचित राहत असेल, तर ती स्पेशल केस असते हे आम्ही आता सिद्ध करून दाखवू शकू. एक गोष्ट अशी आहे की आम्ही फॉर्म्युल्यावर चालत नाही, आम्ही मैत्रीवर चालतो. आणि त्याच्यामुळे ज्या ठिकाणी जो उमेदवार निवडून आणायचा आहे, कारण आम्हाला 48 पैकी किमान 45 तरी सीट, आम्हाला 48 च्या 48 निवडून आणायचे, पण किमान 45 सीट आहेत. पूर्वीच्या परीक्षणावर जाऊ नका आणि स्वतःला एकदम मोठं समजू नका. जसं इलेक्शन जवळ येईल त्याला मोदीजींची हवा तयार होईल आणि त्याच्याच बरोबर आम्ही जी केलेली कामं आहेत घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाऊ. आणि निष्क्रिय सरकार कसं असतं आणि काम करणारं सरकार कसं असतं हे लोकांना पटवून देऊ. आज मुंबई बदलते, मुंबईच्या नागरिकांना समजायला लागलं की आजपर्यंत रिडेव्हलपमेंट केलेला गरीब मनुष्य हा रस्त्यावर होता, 2-2 वर्ष त्याला भाडं मिळत नव्हतं, तो कुठेतरी ट्रान्झिट कॅम्पमध्ये फेकला गेलेला होता. आज त्याला त्याच्या हक्काची घरं मिळायला सुरुवात झालेली आहे, पुढच्या 2-2 वर्षाची भाडी द्यायला तयार सुरुवात झालेली आहे. आम्ही त्यांच्या डेव्हलपमेंटच्या ह्यांना लॉक लावलं आणि सांगितलं जोपर्यंत या लोकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत तुमचे प्रोजेक्ट सुरू होणार नाहीत. ही भूमिका घेत असताना जे लोक बिल्डरला विकले गेलेले असतील त्यांनी बिल्डरला विकलं जावं. आम्ही बिल्डरला विकले जाणारी लोक नाही, मुंबईकरांसाठी हे सरकार ठामपणे उभं आहे. आणि जे लोक डेव्हलपमेंट करणार नाहीत त्यांचा आम्ही ताब्यात घेऊ आणि त्या ठिकाणी सरकार स्वतः डेव्हलप करेल. एक बघा असं आहे की जागा किती मिळणार आज कोणालाच माहिती नाही आहे. आणि
गजाभाऊ ज्येष्ठ आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की 18 आमचे खासदारच आहेत, त्याच्यामुळे आम्हाला 18 जागा मिळाव्या, त्याच्यामध्ये अदला बदल होऊ शकते जागेची, हे पूर्वीसुद्धा घडलेलं आहे. आपण पालघरचा जागा घेतली आणि पालघरचा उमेदवारसुद्धा घेतला, हे मैत्रीचं प्रतीक असतं आणि ती मैत्री ही बाळासाहेबांनी निर्माण केलेली मैत्री आहे आणि ती युती अतिशय मजबूत आहे आणि त्याच्यामध्ये अजितदादा आणि त्यांचे सहकारी आल्यामुळे त्याला अधिक मजबूती प्राप्त झालेली आहे. आम्ही आमची कामं घेऊन लोकांसमोर जाऊ. कालच मला विनायक राऊत यांनी एक आव्हान दिलेलं आहे की आमच्याकडे एक जागृत देवस्थान आहे, तिथे येऊन सांगा की तुमच्याकडे पैसे मागितले. मी त्यांना सांगतो मी उद्या जाणार आहे, तुम्ही या तिथं, सगळ्यांच्या समोर सांगेन की तुम्ही पैसे मागितलेले होते. जो मनुष्य सच्चा असतो तो कशाला घाबरत नाही आणि पैसे नाही दिले म्हणून तुम्ही मला मंत्रीपद दिलं नाही, मला त्याची काळजी नाही. ज्यावेळेला मोदी साहेबांना आणि उद्धव साहेबांना एकत्र आले त्यावेळेला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं उद्या येणाऱ्या सरकारमध्ये तुम्ही मंत्री असाल. मी म्हटलं मी कोकणी मनुष्य आहे, मला स्वाभिमान आहे, मी तुमच्या हाताखाली मंत्री होणार नाही. आणि म्हणून सांगू इच्छितो की आम्ही सत्य बोलतो, उगाच खोके बोलणारे स्वतः खोके मागत असतात. ही वस्तुस्थिती लोकांनी समजून घेतली पाहिजे, खोटी सहानुभूती मिळावी म्हणून ही गोबेल्स नीती महाराष्ट्रामध्ये वापरली जात होती. याच्यापुढे आम्ही हे सहन करणार नाही, आमची बदनामी सहन करणार नाही. अहो ज्यावेळेला एखादा आमदार आजारी पडतो त्यावेळेला त्याला एअरलिफ्ट करतात शिंदे साहेब, कशाला तो मनुष्य तुमच्याबरोबर जाईल? तुम्ही साधे आमच्या जामिनीताईंचं ऑपरेशन झालं कॅन्सरचं, साधं बघायला गेला नाही का? तर त्यांच्यावर इन्कम टॅक्सची धाड पडली म्हणून एवढी माणुसकी विसरता तुम्ही? ही माणुसकी विसरल्यामुळे लोक लांब जातात. हे पॅलेस पॉलिटिक्स जे आता बंद करा आणि लोकांना फसवायचं बंद करा. एक गोष्ट अशी आहे की हे डिपार्टमेंट हे आदरणीय मुश्रीफ साहेबांकडे आहे. मी मुश्रीफ साहेबांशी बोलेन, मी मुख्यमंत्री महोदयांशी बोलेन आणि याच्यावर आम्ही निश्चितपणे तोडगा काढू, कारण त्याला आपल्याला लोकांना कुठल्याही प्रकारची असुविधा व्हायला द्यायची नाही आहे. जागोजागी बाळासाहेब ठाकरे दवाखाने तयार केलेले आहेत, आम्ही अधिकच्या सुविधा डायलिसिसच्या प्रत्येक ठिकाणी केलेल्या आहे. आरोग्याच्या संदर्भात कुठली कमतरता आम्ही मुंबईमध्ये राहू देणार नाही. निवडणुका घेऊ नका जोपर्यंत आमची मागणी म्हणजे मराठा समाजाला ओबीसी निवडणुकीत दणका बसेल नाही, तर निवडणुकीत दणका बसेल किंवा प्रचाराच्या गाड्या आम्ही आडू. हे बघा, मला एक मनोज दादांबद्दल मला आदर आहे, परंतु कोणी काय बोलावं ह्याला सुद्धा लिमिट आहे. त्यांनी मागणी काय केली होती की कुणबी दाखले मराठवाड्यामध्ये मिळत नाही, ते दाखले मिळायला सुरुवात झाली, त्यांचा स्वतःचा दाखला सुद्धा आम्ही दिलेला आहे. आणि त्यांची जी मागणी आहे की जे आम्ही नोटिफिकेशन काढलं ते नोटिफिकेशन कायम करायचं, तर ती एक लीगल प्रोसेस आहे. आलेले जे ऑब्जेक्शन आहेत त्याला उत्तर द्यायला लागतं आणि नोटिफिकेशन कायम करायला लागतं. ही जर लोकल प्रोसिजर फॉलो नाही केली तर आमचं नोटिफिकेशन रद्द होणार, एवढं तरी त्यांनी कुठल्या तरी कायद्या तज्ञांकडून समजून घ्यावं एवढी आमची त्यांना नम्र विनंती आहे. देखिए, मैंने जो बोला है उसको चैलेंज दिया है, तो मैंने बोला है कि पैसे मांगेंगे ये हकीकत है. मैं पैसे नहीं दे सका इसलिए मैं ये मंत्री नहीं बनाया गया. हालांकि जो मंत्रियों का परीक्षण था उसमें मैं एक नंबर पे राज्य मंत्री था, मुझे मोदी साहब ने खुद बीजेपी में बुलाया था, तो मैं कब का कैबिनेट मंत्री बन जाता, तो मैंने कभी इसके बारे में बुरा नहीं सोचा. लेकिन आप पैसा मांगेंगे मंत्री पद के लिए या तो पार्टी के लिए, तो इलेक्शन के लिए आपको डोनेशन जरूर देना है, लेकिन इलेक्शन खत्म होने के बाद आप रुक सकते हैं. हम लोग अपनी प्रॉपर्टी बेच के आपको पैसे देते हैं, हम तो किसी से पैसे लेते नहीं है. तो ऐसे जो आपके विचार है उसको बाजू में रखिए, दूसरे को खोखा खोखा मत बोलिए. खोखा मांगने वाले आप खुद है, ये मैं खुले आम बोलता हूँ और ये मैं सिद्ध कर सकता हूँ. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.